गोवा बामोई मेडिकल कॉलेजमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना सेवा शुल्क आकारण्यास सुरुवात केली असल्याने सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळमळेकर आक्रमक झाले आहे. हे सेवा शुल्क त्वरित बंद करण्याची मागणी त्यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. मागणी मान्य न झाल्यास मुंबई गोवा महामार्गावर बांदा येथे रास्ता रोको करणार असल्याचा इशाराही तळमळेकर यांनी दिला. गोवा बांबोळी येथे सर्वांचं जीवनमान, सर्वांचं जीवनमान आहे. गोवा बांबोळी म्हणजे सर्वांचं जीवनमान आहे, कारण इथून कोणी अपेक्षेने जातो की गरिबांचं हॉस्पिटल आहे म्हणून, सरकारी हॉस्पिटलमधून गरिबांचं हॉस्पिटल आहे म्हणून गोव्याला जातात. आणि गोव्याला आता काल 1 तारीखपासून प्रत्येक दिवसाला प्रत्येक कॉर्डमागे 50 रुपये तात्पुरती फी गेलेली आहे, परंतु ती फी वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर तिकडे आता भारत देशात असं एकही हॉस्पिटल नाही, असा कायदा आहे की भारत देशात जे सरकारी हॉस्पिटलं आहेत ती सरकारी हॉस्पिटलं जेवढी आहेत ना, तेवढी सरकारी हॉस्पिटलमध्ये 1 रुपयासुद्धा फी घेतली जात नाही. जो आमच्या भारत देशाची घटना लिहिली आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी, त्यांचा हा अपमान आहे आणि गोरगरीब जनतेचा हा अपमान आहे. मी सांगतो, तुम्हाला माहितीसाठी सांगेन की ज्यावेळी बांदोडकर मुख्यमंत्री गोव्याचे होते त्यावेळी त्यांना लोकसंख्या गोव्याची कमी पडत असल्यामुळे त्यांनी कारवार, जवळचा असलेला कर्नाटक जिल्ह्यातला कारवार जिल्हा आणि रत्नागिरी, संपूर्ण अखंड रत्नागिरी जिल्हा होता, त्यात सिंधुदुर्ग हा भाग, ही दोन जिल्हे एकत्र करून त्याने त्यावेळी लोकसंख्या अधिकृत करून त्यानंतर त्यांना त्या हॉस्पिटलची मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे आमचे महाराष्ट्राचे, महाराष्ट्र शासनाचे किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आणि कर्नाटक शासनाचे त्यांच्यावर उपकार आहेत. त्यामुळे त्याने आमचे प्रत्येक रुग्णांना मोफत ही सेवा दिलीच पाहिजे, अन्यथा आमच्याकडून जे पाणी आता जात आहे तिराडीला, पाणी तिराडीचं जे पाणी जात आहे त्याच्यावर त्यांचे विजेचा प्रश्न म्हणा किंवा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न म्हणा किंवा सर्व सुविधा, ते तिराडीचं पाणी ताबडतोब आमचे मुख्यमंत्र्यांनी एक स्वाभिमान म्हणून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असो किंवा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असो, यांनी तातडीने पाऊल उचलून ताबडतोब ते पाण्याचं बंदोबस्त केला पाहिजे, पाणी थांबवलं पाहिजे. यात काही आमच्या गोरगरीब जनतेची जर त्याने हेळसांडपणा अशीच चालवली तर त्याला भरपूर अधिकार आहेत की महाराष्ट्र शासनाला, केंद्र सरकार जो निधी देतो गोवा राज्याजवळ, जो आज केंद्र सरकारचा सुद्धा त्या हॉस्पिटलसाठी निधी येतो, तोसुद्धा केंद्र सरकारने आमच्या महाराष्ट्रावर अन्याय होतो म्हणून तातडीने थांबवा, अशी तर माझी कळकळीची विनंती आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमच्या जिल्ह्यात शिक्षक परिषदेची जी सभा आहे त्या सभेसाठी अधिवेशन आहे, त्या अधिवेशनासाठी ते येणार आहेत, तर त्यांची मी भेट घेऊन त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही ताबडतोब आमच्यावरचा जो अन्याय झालेला आहे तो अन्याय तातडीने दूर करा, अन्यथा येत्या 15 दिवसात न भूतो न भविष्यती असं जो आंदोलन होणार आहे, रास्ता रोको तो बांद्यामध्ये होणार आहे 15 दिवसात. आम्ही जर त्याने मुख्यमंत्र्यांना, मी उद्याच जाऊन मुख्यमंत्र्यांना निवेदन तसं देऊन येणार आहे, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना परवा आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे. मी तर असं म्हणेन की हे सगळी लपडी करण्यापेक्षा, हे उठाठेवी करण्यापेक्षा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात का म्हणून एक हॉस्पिटल होत नाही. आता आमचे सन्माननीय पालकमंत्री दीपकभाई केसरकर यांनी काल 450 कोटी रुपये वेंगुर्ला बेळगाव रस्त्याला कोल्हापूरमार्गे असं काय काय डिक्लेअर केलेलं आहे, गार्डन, जे गार्डन आज अतिशय चांगलं आहे महाराष्ट्रात 1 नंबर, त्याला 3 कोटी रुपये पुन्हा पालकमंत्री दिले, असे कितीतरी करोडो रुपयात पालकमंत्र्यांची घोषणा चालू आहे. त्या पालकमंत्र्यांनी आमचं, माझं एक त्यांना विनंती आहे, विनंती वजा त्यांना खरोखरच मी त्यांना विनंती करेन की गोरगरीब ज्यावेळी तुम्ही खेडेगावात फिरा, तुम्ही प्रत्येक घराघरातली परिस्थिती बघा की सध्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर 20,000 रुपये 25,000 रुपये ॲडव्हान्स भरले जातात प्रायव्हेटमध्ये, ते लोकांजवळ नाही, लोक कितीतरी मृत्युमुखी पडतील. आणि आमच्या पालकमंत्र्यांनी याची पूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे आणि आमच्या गोव्या शासनाला तातडीने, एकजुटीने, कुठल्याही पक्षाचा भेदभाव न करता त्याने तातडीने हे आंदोलन आमचं जे आहे त्या आंदोलनाच्या अगोदर तातडीने निर्णय घेऊन ताबडतोब ते कॉटेज हॉस्पिटल, आमच्या बांबोळी हॉस्पिटल आहे त्या बांबोळी हॉस्पिटलची जशी पूर्वीची सेवा होती विनामूल्य, त्या पद्धतीने करावी आमची विनंती.